नमस्कार मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण भांड्यांच्या क्षमतेला कपॅसिटी लिटरमध्ये कसे मोजू शकतो याबद्दल शिकलो या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून याबद्दल अजून जाणून घेऊया बन्नी आणि भुला शाळेत जात होते दोघे अचानक भांडू लागले की त्यांच्यामध्ये कोण जास्त हुशार आहे बोलाला म्हणाला बोला मी तुझ्यापेक्षा जास्त हुशारे तेव्हा बोला त्याला म्हणाला असे आहे का आपण बडबोले काकांनाच विचारले तर आपल्यामध्ये कोण जास्त हुशार आहे काका सांगा मी जास्त हुशार आहे की बोला बन्नीने बडबोले काकांना विचारले हे तर खूप सोपे आहे मी तुम्हा दोघांना काही कोडे विचारेन जो सर्वात जास्त कोड्यांची उत्तरे देईल जास्त हुशार आहे बडबोले काका भोला आणि बन्नीला म्हणाले बन्नी आणि भोला दोघांनी मान्य केले काकांचे पहिले कोडे हे आहे इथे दोन मडकी आहेत पिवळ्या मडक्यात निळ्या मडक्याच्या दुप्पट टू टाइम्स पाणी भरते निळ्या मडक्याची क्षमता तीन लिटर एल आहे तर सांगा की पिवळ्या मडक्याची क्षमता कपॅसिटी किती असेल बन्नी आणि भोला आपापल्या मनात गणित करू लागले मग भोला लगेच म्हणाला सहा लिटर बन्नी आश्चर्यचकित झाला की बोलाने इतक्या लगेच कसे उत्तर शोधले मुलांनो भोलाचे उत्तर बरोबर आहे का या पाहूया भोलाने हे उत्तर कसे शोधले आपल्याला हे माहीत आहे की निळ्या मडक्याची क्षमता कपॅसिटी तीन लिटर आहे आणि पिवळ्या मडक्याची क्षमता कपॅसिटी निळ्या मडक्याच्या दुप्पट टू टाइम्स आहे अशा प्रकारे पिवळ्या मडक्याची क्षमता असेल दोन गुणिले तीन सहा लिटर बोलाचे उत्तर अगदी बरोबर आहे तुझे उत्तर अगदी बरोबर आहे बोला आता बघूया या पुढच्या कोड्याचे उत्तर कोण देत जर चंदाजवळ एक दोन लिटरच्या क्षमतेची कपॅसिटी बादली आहे आणि ती तिला गोलूची बादली भरण्यासाठी पाच वेळा टाइम्स वापरते तर सांगा गोलूच्या बादलीची क्षमता कपॅसिटी किती लिटर असेल बन्नी आणि भोला पुन्हा एकदा मनात गणित करू लागले यावेळी बन्नीने आधी उत्तर दिले दहा लिटर मुलांनो बन्नीचे उत्तर बरोबर आहे का चंदाच्या बादलीची क्षमता कपॅसिटी दोन लिटर आहे आणि गोलूची बादली पूर्णपणे भरण्यासाठी चंदा आपल्या बादलीला पाच वेळा पूर्णपणे भरते अशा प्रकारे गोलूच्या बादलीची क्षमता असेल दोन गुणिले टाइम्स पाच दहा लिटर बन्नीचे उत्तर अगदी बरोबर आहे तुझे उत्तर अगदी बरोबर आहे बन्नी मुलांनो बघा भोलाने एका कोड्याचे उत्तर बरोबर दिले आणि बन्नीने एका कोड्याचे उत्तर बरोबर दिले म्हणून तुम्ही दोघे हुशार आहात काका भोला आणि बन्नीला म्हणाले काकांचे म्हणणे भोला आणि बन्नीला समजले आणि ते आनंदाने शाळेत गेले मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून भांड्यांच्या क्षमतेला कपॅसिटी मध्ये कसे मोजू शकतो याबद्दल अजून शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहूया